सर हाउ टू ओवरकम डिप्रेशन नर्वसनेस ड्यूरिंग एग्जाम हॉल. तर डिप्रेशन आणि नर्वसनेस हे एग्जाम हॉलमध्ये आपण कसं याच्यातून बाहेर पडू शकतो. तर डिप्रेस माणूस कधी होतो, तर ज्यावेळेस आपल्याकडं काही प्रेशर असेल, म्हणजे आपल्यावरती कुणाचं तरी बर्डन आहे, तर आपण डिप्रेशनमध्ये जातो. आपली तयारी जर त्या लेवलची नाही असं वाटत असलं तरी आपण डिप्रेशनमध्ये जातो. तर डिप्रेशनमध्ये एक्झाममध्ये ॲक्च्युली एक्झाम हॉलमध्ये डिप्रेशन हे सगळ्यांना येतं किंवा नर्वसनेस हा सगळ्यांमध्येच असतो, पण तुम्ही त्याला टॅकल करायचं आहे. ते कसं, तर ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये पेपर येईल, तर तुमच्या आवडत्या सब्जेक्टमधले क्वेश्चन जे असतील किंवा तुम्हाला ज्या सब्जेक्टचा प्रॉपर नॉलेज आहे, ज्याचा चांगला अभ्यास झाला आहे, तर त्याचे प्रश्न पहिल्यांदा सॉल्व्ह करायला घ्या. एक दोन प्रश्न ज्यावेळेस बरोबर येतील, हळूहळू कॉन्फिडन्स वाढायला सुरुवात होईल आणि नर्वसनेस पण कमी होऊन जाईल. आणि डिप्रेशन जे आहे तर ते अशाच पद्धतीने ओव्हरकम होणार आहे की ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी कराल, म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीतून चांगलं फील होत आहे, म्हणजे दोन प्रश्न जर दिसले बरोबर वाटले, तुम्ही त्याचा अभ्यास केला होता असं जर फील झालं, तर नक्कीच डिप्रेशन येणारच नाही आहे, बाहेर पडाल त्यातून. तर हे काही जास्त अवघड नाही आहे, तुम्ही फक्त आधी काही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं एवढंच अपेक्षित होतं. आणि एक्झाम हॉलमध्ये जाण्यापूर्वी, म्हणजे या दिवसांमध्ये ॲटलीस्ट दोन तीन प्रश्न तरी एक आयोगाचेच, म्हणजे जे मागच्या वर्षींच्या पेपर जे होते ते तुम्ही सॉल्व्ह करा, ठीक आहे. यातून तुमचं डिप्रेशन अजिबात तो फीलच राहणार नाही आहे, अगदी कॉन्फिडेंटली एक्झामला जाणार.